भोगावती कारखान्यामधून बेकायदेशीररित्या साखर पोती बाहेर नेऊन विकली जात असल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप बिनबुडाचा असल्याचं कारखाना प्रशासनानं स्पष्ट केलंय नियमानुसार आणि योग्य प्रक्रियेनंतरच गोदामाबाहेर साखर सोडल्याचं भोगावती कारखाना प्रशासनाच्या वतीनं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं तर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशा आशयाचं निवेदन करवीर पोलिसांना दिलंय परितेतील ठिकपुरली फाट्यावर संशयास्पदरित्या साखरेची वाहतूक करणारा ट्रक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी अडवला होता भोगावती कारखान्यातून चोरी छुपे साखर बाहेर नेऊन ती परस्पर विकली जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं कारखाना प्रशासनावर केला होता त्यावर आज भोगावती कारखाना प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय रितसर कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच साखर कारखान्याबाहेर जाते संघटनेनं केलेल्या आरोपामध्ये कसलेही तथ्य नाहीत असं कारखाना प्रशासनानं सांगितलं दरम्यान गुरुवारच्या गोंधळामध्ये करवीर पोलिसांनी हस्तक्षेप करून विरोधी गट आणि कारखाना प्रशासनाला एकत्र आणून चर्चा घडवली मात्र ही चर्चा असफल ठरली विरोधी गटानं पत्रकार परिषद घेऊन कारखान्याबाहेर गेलेली साखर बेकायदेशीरित्या विक्रीसाठीच होती असा आरोप केला त्याबाबत सखोल चौकशी करावी असं निवेदन करवीर पोलिसांना दिलं तर भोगावती कारखान्याच्या सत्ताधारी मंडळींनी पत्रकार परिषद घेऊन साखर चोरीचा कोणताही प्रकार घडणार असल्याचं सांगितलं सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे कारखान्याचा कारभार काटकसरीनं सुरू असून सभासदांनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन कारखाना प्रशासनानं आहे